नाही आता आयकर विभागाचा विषय आहे, दाढी कुठे टाकल्या, कोणावर टाकल्या, कोण आलेत या क्षणाला मला माहित नाही। आणि जर त्या ठिकाणी आशिष शेलार यांनी विधानसभेत सांगितलं असेल तर सरकारने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी, किंवा आता या आयकर विभागाच्या चौकशीमध्ये त्या ठिकाणी सत्य जनतेसमोर येईल आणि मग आशिष शेलार यांनी केलेला त्या ठिकाणचा आरोप किंवा माहिती किती गंभीर होती आणि मग भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते जे वक्तव्य करतात ते आकसान नसून वस्तुस्थितीला धरून असतात हे येणाऱ्या चौकशी अंती त्या ठिकाणी निष्पन्न होईल। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, देर आहे दुरुस्त आहे। सर्व भक्तांची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होती, भारतीय जनता पार्टीने अनेकदा आंदोलन केलं की आज मंदिरं त्या ठिकाणी उघडली जावी, संकटाच्या काळात कोविडच्या संकटात हा श्रद्धाळू महाराष्ट्र आहे, देवाच्या गाभाऱ्यात चरणी जाऊन नतमस्तक होऊन शांतता मिळेल असा मानणारा वर्ग आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूनं रोजगाराशी निगडीत ही मंदिराचे अनेक व्यवसाय आहेत, समजा पुजारी असेल त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी फूल विक्रेते असतील, हार विक्रेते असतील, नारळ विक्रेते असतील, किंबहुना मंदिराशी संबंधित जे जे छोटे मोठे व्यवसाय उद्योग आहेत त्यांच्याही रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आला होता। आणि म्हणून एका बाजूला आम्ही डान्स बार सुरू करतोय, वाईन शॉप सुरू करतोय, रेस्टॉरंट बार सुरू करतोय, मॉल सुरू करतोय आणि अशा वेळेला का मंदिरं सुरू होत नव्हती हाच आमचा विषय होता। पण गणेशोत्सवामध्ये गणेश भक्तांचा रोष राग या ठिकाणी सरकारला दिसला, म्हणून आता निदान नवरात्रीच्या मुहूर्तावर घटस्थापनेला पुन्हा तो आक्रोश भक्तांचा होऊ नये याची काळजी सरकार घेण्याचा प्रयत्न दिसतोय। नाही आता हळूहळू तर प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी सुरू व्हायला पाहिजेत, कारण जर एका बाजूला तुम्ही शाळा सुरू करताय, मंदिरं सुरू करताय, याचा अर्थ कोरोना आटोक्यात आल्याचं तुमचं मत असणार, नाहीतर मुख्यमंत्री प्रत्येक आपल्या वक्तव्यात कोरोनाचं सांगत होते। परंतु ज्या अर्थी तुम्ही अटी शिथिल करताय याचा अर्थ कोरोना आटोक्यात आलाय, आणि शेवटी तुम्ही डिजिटलनी ऑनलाईन शाळा सुरू करणं आजही महाराष्ट्रात अनेक वाड्या वस्त्या आहेत, अनेक आदिवासी पाडे आहेत ज्यांच्याकडे मोबाईल नाही, ज्यांना कनेक्टिव्हिटी नाही, त्यांना या ठिकाणी अशा प्रकारे ऑनलाईन डिजिटल 100% आज आपण शिक्षण देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे। कोरोनाच्या चौकटीत बसून नीट काळजी घेत या ठिकाणी शाळा सुरू केल्यात तर त्याचं काही आम्हाला